आणि सुरुवातीला पावसासंदर्भातली एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं तशी माहिती दिली आहे. विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. नागपुरात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. आता नागपूर, भंडारा आणि गोंदिया इथे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यानं थंडीचा कडाकाही वाढू शकतो. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामचंद्र साबळे, बदलतं वातावरण आहे आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय, काय नेमकी कारण आहे? एकूणच परिस्थिती सातत्यानं हवामानामध्ये बदलते. आता पश्चिमी चक्रावत म्हणजे पश्चिम दिशेने जे वारे मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात, काश्मीर, त्याचप्रमाणे लडाख, त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश, जे आणि एवढे थंड वारे आणि मोठ्या प्रमाणात ते तिथेही पाऊस देत आहेत. हिमवृष्टी होते, त्याचप्रमाणे काही ठिकाणी बर्फवृष्टी होते, हे सगळं सुरू आहे. त्याचबरोबर आता हा काही ठिकाणी पावसाची पण उत्तर भारतात शक्यता सुरू आहे. पाऊस काही ठिकाणी त्यातला पंजाब असेल, त्याचप्रमाणे खाली जसं दक्षिणेकडे येऊ तसं पश्चिमेकडचा भाग काही गुजरात पर्यंत असेल आणि तो सगळा जो प्रवाह आहे तो आपल्या विदर्भापर्यंत येतोय आणि त्यामुळं पावसाची शक्यता विदर्भातही तयार होते आणि हे वातावरण सातत्यानं बदलत आहे. त्याला कारण असं की पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव गेले 1.5 महिना जवळजवळ हा सुरू आहे आणि आता या 2-3 दिवसांमध्ये तो आणखी चांगला जाणवणार आहे अशी सध्याची स्थिती आहे. ठीक, आभार रामचंद्र साबळे या सविस्तर विश्लेषणासाठी.